क्षितिज कंटे गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. क्षितिजच्या मध्ये चेंडू आहे स्ट्रायकर इंडवर. मागच्या सामन्याचा हिरो कमलाकर ऑन स्ट्राइक जो मात्र पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर इंडवर बॅट्समन पाहायला मिळतोय. संकेत आलेल्या तमाम क्रीडरसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. पंचांचा येतोय प्ले असा इशारा. पहिलाच बॉल अतिशय वेगवान. चेंडू पडल्यानंतर अधिक वेग घेतोय. उर्वरित कामकाज साई घुडे जो मात्र कम्प्लीट करताना पाहायला मिळतोय. सरळ गाव टीम एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात एमजी स्पोर्ट दहिवली या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्षितिज कंटे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका. डीप मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षकाला संधी नसेल. चेंडू फरार. छत्रपतींचा छावा. चार धावा चौका. सीमा पार फरार चौका. ताकत आणि कलेचं मिलन मैदानामध्ये बॅट्समनच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना बॅट्समन कमलाकर क्षितिज तयार होत आहे. क्षितिजचा हा बॉल अतिशय वेगवान. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. उर्वरित कामकाज साई पूर्ण करेल. साई गुडे एक डावकरी हाताचा तेजबुंद तारा. अतिशय चांगली कामगिरी सातत्याने त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता नंतर विचार केला आपण विशालचा, विशाल देखील चांगला आहे एक्सपर्ट खेळाडू म्हणून क्षितिज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षितिज तयार. ओ सुरेख प्रकारचा चेंडू हलक्या हाताने फटका इथे खेळलाय. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदान मध्ये पाहायला मिळतंय. एमजी स्पोर्ट दहिवली या टीम कडून दोन चौकार आलेत. इथे एक सिंगल घेतली आणि एका सिंगल मध्ये संघाची धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 9 या धाव संख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव बलगावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. सेकंड राऊंडचा दुसरा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय दिदी 11 माईनगर टीमने. त्यांच्या विरोधात कोण ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. क्षितिज. क्षितिजचा हा बॉल फटका इथे चांगला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक येतील लॉंगापोरून. चेंडू कव्हर करतील. चांगलाच क्षेत्ररक्षण. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 11 या धाव संख्येवर. पहिलं षटक कम्प्लीट. प्रथम बॅटिंग करत असताना एमजी स्पोर्ट दहिवली 11 धावा धाव फलकावर. ऐकूयात एक सर्वेक संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. नोंद घ्या. चेतन येत आहे त्याचा गोलंदाजी मार्कवर. डावकरी हाताचा हा गोलंदाज. चेतन तय्या. चेतनचा हा बॉल पंचांकडे लाऊड असा अपील. उत्साह जास्त अथवा विश्वास इथे कमी पाहायला मिळतोय. पंचांचा नकार येतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलिकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 11.
षटक क्रमांक दुसर मार्गस्थ असताना निर्धारित चार षटकांची लढत एका बाजूला एमजी स्पोर्ट दहिवली कलम कांडे टीमला बीट करून तर दुसऱ्या बाजूला शिवळे टीमला बीट करून इथपर्यंत पोहोचलेली टीम सरळगाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार चेतनचा हा बॉल सुरेख प्रकारचा तितकाच चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकेतील चेंडूवर क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमापार फरार चौका. चार धावा येत आहेत. चार धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल 15 धावा. चेतन तयार सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगलासा फटका फटका इथे पसलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धावा आली आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न दोन धावा आहेत. कमलाकरच्या बॅटमधून दोन धावा येतील. दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 17. या धाव संख्येवर 17 धावा धावपलिकावर आहेत. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय दुसरा मार्गस्थ असताना एका बाजूला टीम एमजी स्पोर्ट दहिवली आणि त्यांच्या विरोधात टीम सरळगाव जे आपल्याला पाहायला मिळते. पव्या कशा प्रकारची कामगिरी करतील मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहेत कमलाकर कडून. दुसऱ्या बाजूला चेतन ब्रेक थ्रूची अवस्था शक्त असेल सरळगावला. इथे साई कडून चुका करतात डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील फसलाय आणि त्याचा तोटा संघाला भोगावा लागेल. जिथे झेलबाद फलंदाज होऊ शकला असता तिथे मात्र दोन धावा गमावल्या सरळगाव टीमने आणि एमजी स्पोर्ट दहिवली संघाची धाव संख्या वाढेल. या दोन धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 19 या धाव संख्येवर. 19 धावा धावपलिकावर षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते दुसरं चेतन गोलंदाजी मार्कवर जे मात्र पाहायला मिळत आहे. चार षटक चार गोलंदाज जे मात्र वापरले जातील. गोलंदाज तयार बॉल इथे चांगला आहे फटका देखील तितक्याच ताकदीचा फलंदाजाच्या पॅटीतून निघाल्या तगणीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफीचा गोळा खणखणीत षटका. अतिशय चांगला फटका आपल्याला जो मात्र पाहायला मिळतोय बॅट्समन कमलाकरच्या पाठमधून. चेतन तयार सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धाव या बॉलवर सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला जे मात्र पाहायला मिळतंय. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं कम्प्लीट होईल. दोन षटक संपली दोन षटकांच्या समाप्तीनंतर 26-26 धावा प्रथम बॅटिंग करत असताना एमजी स्पोर्ट दहिवली. माही 11 आंबेळे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि पहिल्या दिवशी क्वालिफाय देखील झालेत. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. उमेशच्या हातामध्ये चेंडू आहे. पव्या उमेश या षटकामध्ये कम बॅक करून देईल का टीमला. दोन षटकांमध्ये धावा आल्या 26. अजूनही दोन षटक बाकी आहेत. त्या दोन षटकांमध्ये किती धावा येत आहेत ते देखील पाहायचंय एमजी स्पोर्ट दहिवली या टीमसाठी.
गोलंदाज तैयार होता है पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी। धापलकर धाव संख्या 26 उमेश दैया, उमेश तुकमलाकर। पहिला बॉल सुरेख प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप फाईन लेगला, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण। या बॉलवर मात्र एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल 27 धावा। धापलकरच्या मात्र पहिला मेहता षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना एमजी स्पोर्ट देहिवली विरोधात खेळत असताना टीम सरळगाव नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। आणि आतापर्यंत दहिवली टीम चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार संकेत। सूर्य प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली विशाल अर्थात घट्ट्याच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन विकेट। विकेटचं पतन होतं आणि बॅट्समन मैदानामध्ये येईल मयूर। मयूर कशा प्रकारची कामगिरी मयूरच्या माध्यमातून जी मात्र केली जाते। आतापर्यंत धापलकर धावा आपण पाहतोय 27 धावा। या षटकामध्ये दोन चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज उमेशने आणि दोन चेंडू टाकत असताना एक विकेट घेत फक्त एक धाव खर्च केली। स्ट्रायकर इनवर कमलाकर, कमलाकरच्या पॅटमधून धावांची आवश्यकता आहे टीम दहिवलीला। गोलंदाज तयार उमेश, सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका, दोन क्षेत्ररक्षक, सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आले डीप फाईन लेगचे चेंडू कव्हर केला तोपर्यंत संधी होती दोन धावांची आणि ते दोन धावा मिळवत असताना बॅट्समन कमलाकर दोन धावा येतील। दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवर 29 ऑन द बोर्ड 29 धावा धापलकरच्या मात्र पाहायला मिळतात। निर्धारित चार षटकांची लढत, सेकंड राऊंडची लढत, महत्वाची लढत जी मात्र पाहायला मिळते। हा सामना जिंकला क्वार्टर फायनल खेळण्याची संधी जिंकणाऱ्या टीमला मिळेल त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे। इथे प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी डू ऑर डाई। गोलंदाज पवित तयार होईल, कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते ते देखील पाहायचं आहे। गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका, क्लास दाखवत असताना आपल्या बॅटिंगची कमलाकरच्या बॅट मधून येणारा नेत्रदीपक षटकार। फटका बॅट्समन कमलाकरची कमाल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर। कमलाकर 33 या धावसंख्येवर तो मात्र खेळताना पाहायला मिळतोय। अतिशय चांगली बॅटिंग, पहिल्या सामन्यात अर्धशतक, या सामन्यात आतापर्यंत 33। उमेश तय्या, सुरेख प्रकारचा चेंडू, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, अप्रतिम झेल, फलंदाज बाद विकेट। इनिंग इथे साकारली 33 धावांची कमलाकरच्या माध्यमातून। कमलाकर बाद होत आहेत, बॅट्समन मैदानामध्ये आलेत। किशोर मैदानामध्ये येतील, पव्य किशोर कशा प्रकारची कामगिरी करतायत। मयूर ऑन स्ट्राईक, धावपळीवर धावसंख्या 35।
गोलंदाज तैयार। सूर्य प्रकाश चेंडू फटका इतने फसला विशाल विशाल कड़ी जेल सुटला कैचेस विन द मैचेस इतने जेल विशाल कड़ी सुटला दोन धावा इतने कंप्लीट करता बैट्समैन के मात्र पाया मिलता है षटक क्रमांक तीसरे संपल तीन षटक संपली धापलका धाव संख्या 37 धावा जो मात्र पाया मिलता है प्रथम बैटिंग करता दहिवली टीम। शेवटचं षटक आता कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल ते देखील पाहायचंय। डबल कवर धावसंख्या 37 शेवटचे 6 बॉल जे मात्र शिल्लक आहेत या 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम दहिवलीचा। तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर या षटकात जेवढ्या कमीत कमी धाबा दिल्या जातील तेवढं फायदेशीर ठरेल टीम सरळ गावला। गोलंदाजी मार्कवर विशाल तैया शेवटचा अंतिम षटक या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते विशाल यांच्या माध्यमातून ते देखील पाहायचंय। गोलंदाज तयार होत आहेत विशाल स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत ते किशोर सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न किशोरच्या बॅटमधून येणाऱ्या ह्या दोन धावा आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 39 या धावसंख्येवर 39 धावा धावफलकावर च्या मात्र पाहायला मिळत आहेत। शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक सेकंड राऊंडची लढत भगवा चषक दिवस क्रमांक 14 दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना स्लो ओव्हर 1 पिक करू शकले नाही बॅट्समन आणि इथे दोन धावा ज्या मात्र पळून पूर्ण होतील किशोरच्या बॅटमधून अजून येणारा दोन धावा संघाची धावसंख्या वाढेल लावून पोहोचेल ती 41 षटक क्रमांक इथे मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते 14 4 षटकांची लढत आणि त्या 4 षटकांमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते वेळ वाचवणं गरजेचं राहील अन्यथा नंतर जे सामने बाकी ते 3 षटकांचे खेळवावे लागतील याची मात्र नोंद घ्या। गोलंदाज तयार सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू हवेत आणि इथे एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर 42 ऑन द बोर्ड 42 धावा हॅलो 42 धावा धावफलकावर अजूनही 3 चेंडू जे मात्र पहिल्या इनिंग मधले बाकी आहेत। हॅलो गोलंदाज तयार होत आहेत सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला क्रॅकिंग कवर ड्राइव्ह चेंडू फरार चौका गुड स्ट्रोक।
हॅलो सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित महाविकास आघाडी चषक भगवा चषक 2021 अतिशय जल्लोषपूर्ण आणि आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी क्रिकेटचे सामने पार पडत आहेत। खरोखर या मंडळाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे। अतिशय मेहनतपूर्ण असं काम करून सर्व खेळाडूंचं मन जिंकण्याची खेळाडूंना संधी देण्याचं काम या मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे करण्यात येत आहे। आणि आजच्या या शुभ दिनी रोहित या ठिकाणी या क्रीडा मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी स्वाभिमान शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय यादवजी पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेत। आदरणीय वसंतदादा गडगे आपणास नम्र विनंती करतोय की आपण यादव पवार सरांना शाल पुष्पगुच्छ देऊन आदरणीय पवार सरांचा या ठिकाणी यशोधी सत्कार करावा। आदरणीय दादांच्या हस्ते या ठिकाणी यादवजी पवार सरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। तसेच आजच्या या क्रीडा सामन्यांसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले स्वाभिमान शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुरबाड तालुका स्वाभिमान शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जयवंतजी तिवार सर यांचंही स्वागत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय अण्णा माळी अण्णा आपणास विनंती करतोय की आपण आमच्या तिवार सरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून तिवार सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। आदरणीय पांडुरंग अण्णा माळी या ठिकाणी तिवार सरांचा यथोचित या ठिकाणी सत्कार करत आहेत। तसेच स्वाभिमान शिक्षक संघटनेचे मुरबाड तालुका कार्याध्यक्ष आदरणीय राजकुरा कुमारजी कडव सर यांचा या ठिकाणी सत्कार आमचे जगन दादा आपण या ठिकाणी करावा अशी आपणास विनंती करतोय। आदरणीय जगन दादांच्या हस्ते या ठिकाणी राजकुमारजी कडव सर कार्याध्यक्ष स्वाभिमान शिक्षक संघ मुरबाड या ठिकाणी सरांचा यथोचित सत्कार आदरणीय जगन दादा होता आहे। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश राऊत सर प्रसिद्धी प्रमुख स्वाभिमान शिक्षक संघटना मुरबाड यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी अरुणदादा पवार यांनी करावं अशी आपणास विनंती। अतिशय आनंददायी आणि उल्हासपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी क्रीडा सामने होत आहेत आणि अशा या आनंदाच्या क्षणी आपली साऱ्यांची उपस्थिती या आनंदामध्ये दुग्ध शर्करा योग आणणारी आहे। आदरणीय गणेश राऊत सर यांचं या ठिकाणी यथोचित सत्कार अरुणदादा पवार यांच्या हस्ते होत आहे। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि प्रवचनकार आदरणीय भालचंद्रजी गोडंबे सर यांचा यथोचित सत्कार आदरणीय शांतारामदादा गडगे यांनी करावा अशी आपणास नम्र विनंती। आदरणीय भालचंद्रजी गोडंबे सर सल्लागार स्वाभिमान शिक्षक संघ मुरबाड आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या आनंदामध्ये भर पाडली। आपलं या मंडळाच्या मी शब्द फुलाने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय। हॅलो सुनील दादा माळी क्रीडा चषक महाआघाडी भगवा चषक या कार्यक्रमासाठी स्वाभिमान शिक्षक संघ मुरबाड च्या कार्यकारिणीचे सरचिटणीस श्रीयुत वसंतजी घावट सर येथे उपस्थित, त्यांचंही शाळ व श्रीफळ देऊन प्रदीप गडगे स्वागत करतील अशी विनंती करतो। हॅलो या ठिकाणी आमची उपस्थिती झाली आणि मंडळाने जे आदरातिथ्य केलं त्याबद्दल मंडळालाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा उत्कर्ष पुढील काळात आपला होत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतोय। व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तयार सूर्य प्रकारचा चेंडू शितीच्या पॅट मधून फटका इथे चांगला आहे।
चेंडू सीमारेखेचा वेध घेईल क्षेत्ररक्षक पाटला करतायत चेंडू फरार चौका अतिशय चांगला सफटका शेतीच्या पॅट मधून पहिला बॉल वाईट दुसऱ्या बॉल वर शेतीच्या पॅट मधून चौकार विजयासाठी आवश्यकता 50 धावांची जी मात्र आहे आणि कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ते देखील पाहायचंय। गोलंदाज तयार होत आहेत सतीश सतीशचा हा बॉल उडवलाय कव्हर रिजन मध्ये बेहतरीन स्ट्रोक चेंडू सीमारेखेच्या बाहेर क्षितिज कंटेच्या पॅट मधून येणारा ब्रँडेड चौका। अतिशय चांगला स्ट्रोक इथे खेळत असताना बॅट्समन क्षितिज कंटे संघा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर चौकार हॅट्रिकची संधी सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब एक धाव या बॉलवर येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती दुहेरी अंकात प्रवेश करेल 10 ऑन द बोर्ड 10 धावा पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपला 10 बनवल्यात अजूनही 21 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता टीम सरळ गावला। स्ट्राइकर इनवर साई गुडे भव्या कशा प्रकारची कामगिरी करेल टाइमिंग वर खेळणारा हा खेळाडू अतिशय चांगली क्षमता या खेळाडूकडे आहे आणि मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहायचंय। साई ऑन स्ट्राइक सुरेख प्रकारचा चेंडू सुरेख प्रकारचा फटका साईच्या पॅट मधून परंतु गॅप पिक करू शकले नाही एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर 11 धावा धावफलकावर ज्या मात्र आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तयार होतील संदीप सॉरी सतीश गोलंदाजी मार्गवर तयार स्ट्रायकर इनवर क्षितिज कंटे सुरेख प्रकारचा चेंडू बिकेट करण्याचा प्रयत्न चेंडू डॉट चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतोय धावपलकावर धाव संख्या 11 50 चा टार्गेट प्रत्येक षटकामध्ये 12.50 ची सरासरी इथे मेंटेन करायची विजयासाठी टीम सरळ गावला आतापर्यंत 5 बॉल मध्ये धाव आल्या त्या 11 गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तयार सतीश हातामध्ये चेंडू आहे सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय डीप पाहिले गेला चेंडू सीमारेखेचा वेध घेईल आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर क्षितिजच्या बॅट मधून येणारा नेत्रदीपक चौका। षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकात धावा आल्यात 15 आता बनवायच्यात 35 शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 वेळ वाचवणं गरजेचं राहील याची मात्र नोंद घ्या 4:07 मिनिटं झालेत अजून या इनिंग मधले 3 षटक क्वार्टर फायनलची लढत आणि त्यानंतर प्री क्वार्टर फायनल अशा 2 लढती अजून बाकी आहेत त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील। दोन मॅच आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे वेळ वाचवा फास्ट फिल्डिंग लावा कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक इथे होणार नाहीये याची देखील नोंद घ्या। षटक पहिलं मैदानाच्या कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकात धावा आल्या तर 15 आता बनवायच्या 35-18 बॉल शिल्लक 18 बॉल आणि 35 धावा संकेत तयार
संकेत गोलंदाजी मार्ग पर तैयार होता है। भगवा चषक या स्पर्धेचं वर्ष क्रमांक 27 सातत्यानं क्रिकेटची ओळख असलेले हे गाव गडगे अंबेले मोरबाड टेनिस क्रिकेट मध्ये फार मोठं नाव आहे। सातत्यानं चांगले आयोजन चांगले नियोजन यासाठी हे गाव ओळखलं जातं। गोलंदाज तैया सुरेख प्रकारचा चेंडू साई गुडेच्या पॅट मधून फटका इथे चांगला आहे। चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय साई गुडे चप्पाट मधून येणारा हा चौका। चारही बाजूला खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे साई गुडे। पहिल्याच बॉलवर शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, पुल तर होऊ शकला नाही बॉल, परंतु पॅटचा आउटसाइड एज घेऊन एक नशिबाचा चौकार येतोय साईच्या पॅट मधून। संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर। 19 रन ऑन द बोर्ड, 19 धावा, 31 बनवायच्यात अजून देखील 17 बॉल जे मात्र। गोलंदाज तैयार सुरेख प्रकारचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न। चांगलं आयोजन चांगलं नियोजन सातत्यानं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेलेचं पाहायला मिळतं आणि त्यांनी भरवलेलं हे महाविकास आघाडी भगवा चषकाचा थरा। सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू डॉट चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतो। पहिला चेंडू चौकाराला, दुसरा चेंडू दोन धावा, तिसरा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतोय। प्रत्येक षटकामध्ये जर तुम्ही टाइम जास्त व्यस्त करत असेल तर 3 षटकांचे सामने खेळवले जातील याची देखील नोंद घ्या। गोलंदाज तयार होत आहेत सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसला, नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडेल। डीप इन विकेट जाऊन पोहोचेल ती 45 या धावसंख्येवर। अजूनही 5 धावांची आवश्यकता। फटका इथे चांगला आहे